काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर आता चांगलेच ताशेरे ओढलेत. अजितदादा आणि फडणवीस दोघेही टेरर आहेत. या टेरर नेत्यांचं किती काळ जमतं ते पाहू असं त्यांनी म्हटलंय. तर राज्यामध्ये सुरू असलेला प्रकार हा सत्तेसाठीचा हावरटपणा असल्याचं देखील वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. वित्त विभाग जर अजितदादा पवाराकडे गेलाच तर ज्या कारणामुळे यांनी सत्तेतून बाहेर पडलेत आता तेच कारण करून पुढे बाहेर पडतील का हे सुद्धा आता लोक वाट बघत आहेत. देवेंद्रजी फडणवीस असू देत किंवा अजितदादा असू देत हे दोनही नेते टेरर आहेत. आता या टेरर नेत्याचं किती काळ जमते हेही पाहू. मला कळत नाही की सत्तेसाठी इतका हावरटपणा महाराष्ट्राने उभ्या कधीही पाहिला नव्हता. मला अनेकांनी सांगितलं की आता मतदानाला जाण्यासाठी इच्छा सुद्धा राहिली नाही. महाराष्ट्रातील राजकारण्यांना थोडी लाज वाटावी अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. खरं तर पावसाने दडी मारले अनेक भागात मोठं संकट शेतकऱ्यावर कोसळलेलं आहे आणि सत्तेच्या मलिदेशासाठी भांडायचं हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच मला असं वाटतं की लज्जास्पद हा प्रकार महाराष्ट्रातील जनता बघते आहे.